कर्दळीवन सेवा संघातर्फे ज्या परिक्रमा आयोजित केल्या होत्या त्यातील पहिल्या परिक्रमे मी सहभागी झालो होतो तिथे गेल्यानंतर मला दैवी अनुभूती आल्या आणि याच याची या, या, या दैवी अनुभूती इतरांनाही याव्यात असं जो असा, असा जे समविचार आम्ही काही लोकांनी केला त्यातूनच आम्ही यातून आम्ही कर्दळीवन सेवा संघाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी काहीतरी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात किमान गरजा लोकांच्या भाग यासाठी आम्ही या कर्दळीवन सेवा संघाची स्थापना केली आत्तापर्यंत आम्ही पंधरा परिक्रमा संपूर्णपणे यशस्वीरित्या पार केलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ सहाशे लोकांनी त्या तेथील दैवी अनुभूती घेतलेल्या आहेत